मी माझा नामांकन अर्ज आज या ठिकाणी दाखल केलेला आहे. भारतीय जनता पक्षाने मला तिसऱ्यांदा या विधानसभेमध्ये विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरण्याची मला त्यांनी आदेश दिला आणि तिसऱ्यांदा या ठिकाणी मला या विधानसभेचा काम करण्याची संधी भारतीय जनता पक्षाने दिली. त्यांचं मी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आणि आज मी साध्या पद्धतीने आज या ठिकाणी मी माझा नामांकन अर्ज भरलेला आहे. ज्याला सुरुवात होईल, जे कामं केलेली आहे या ही जी पंचवार्षिक आहे 2019 ते 2024 याच्यामध्ये 2.5 वर्ष जे महाविकास आघाडीचे गेले ते अतिशय आम्हाला कुठलाही म्हणजे जे काही भ्रमनिराश करणारा आमच्या मतदारसंघामध्ये आम्हाला निधी मिळाला नाही. आता ह्या 2.5 वर्षामध्ये जो आम्हाला काही निधी दिलेला आहे, जी कामं केलेली आहे, शासकीय महाविद्यालय आम्हाला माझ्या सरकारने हिंगणघाटला दिलेला आहे, वर्ध्याचं शासकीय मेडिकल कॉलेज, 400 बेडचं हॉस्पिटल दिलेलं आहे, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी जे काही मदत केली आहे, महिलांसाठी जी मदत केली आहे, आणि या 2.5 वर्षामध्ये जो आम्ही विकास केला, मागच्या पंचवार्षिकमध्ये जो विकास केला, हे सर्व कामं घेऊन आता आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. आणि जनता जनार्दन आम्हाला भरपूर आशीर्वाद देईल आणि या ठिकाणी विजयाची हॅट्रिक 100% होईल अशी पूर्ण ताकदीने विश्वास आहे.